हाय फ्रेंड्स, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर उदाहरणे विचारली जातात. यातील उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला गणिती सूत्रे ही माहिती असली पाहिजेत. त्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रितरित्या गणिती सूत्रांचा अभ्यास करणार आहोत. पहिला, मधला क्रमांक बरोबर एकूण अक्षरे अधिक एक भागिले दोन. मधला क्रमांक एकूण संख्या विषम असलेसच येतो, सम असताना नाही. एकूण झाडे बरोबर रस्त्यांची लांबी अधिक एक भागिले दोनातील अंतर. वर्तुळाकार जागेवर झाडे बरोबर वर्तुळाचा परीघ भागिले दोनातील अंतर. रस्त्याची लांबी विचारली असता रस्त्याची लांबी बरोबर एकूण झाडे वजा एक गुणिले दोनातील अंतर. वर्तुळाची लांबी बरोबर एकूण झाडे गुणिले दोनातील अंतर. आणि वर्तुळाचा परीघ बरोबर व्यास गुणिले 22/7. रांगेत एकूण मुले बरोबर मधला क्रमांक गुणिले 2. तुकड्यांची संख्या बरोबर कापायची संख्या अधिक 1. आणि कापायची संख्या बरोबर तुकड्यांची संख्या अधिक 1. रेषेसाठी गाठी तुकड्यांची संख्या वजा 1. वर्तुळासाठी गाठी बरोबर तुकड्यांची संख्या. त्रिकोणी संख्या बरोबर दिलेला पाया गुणिले त्यापुढील संख्या भागिले 2. हस्तांदोलने दिलेली संख्या गुणिले त्यामागील संख्या भागिले 2. चार पायांचे प्राणी बरोबर पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2. तीन चाकी सायकली बरोबर चाकांची संख्या वजा सायकलीची दुप्पट. क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या भागिले 2. आकृतीवर उभारलेली मुले बरोबर प्रत्येक बाजूवर दिसणारे वजा 1 गुणिले आकृतीची बाजू. क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर कंसात एकूण विषम संख्या कंसाचा वर्ग. क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण संख्या गुणिले सरासरी. क्रमवार धनसंख्यांची बेरीज बरोबर कंसात त्या संख्येची बेरीज कंसाचा वर्ग. चौकोनांची संख्या बरोबर आडव्या अंकांची बेरीज गुणिले उभ्या अंकांची बेरीज. चौरसांची संख्या बरोबर आडव्या संख्येच्या वर्गाची बेरीज. कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. एकूण संख्या बरोबर मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. एकूण रेषाखंड बरोबर दिलेली संख्या गुणिले त्यामागील संख्या भागिले 2. समसंख्येच्या पूर्वीच्या समसंख्या बरोबर ती संख्या वजा 2 भागिले 2. समसंख्येपर्यंतच्या समसंख्या बरोबर ती संख्या भागिले 2. विषम संख्येच्या पूर्वीच्या विषम संख्या बरोबर ती संख्या अधिक 1 भागिले 2. विषम संख्येपर्यंतच्या विषम संख्या बरोबर ती संख्या वजा 1. 31. क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आणि वेळ जर काढायचा असेल तर अंतर भागिले वेग. वेग बरोबर अंतर भागिले वेळ आणि अंतर बरोबर वेग भागिले वेळ. जो वार 1 तारखेला येतो तोच वार 5, 15, 22, 29 या तारखेला येतो. जो वार 2 तारखेला येतो तोच वार 9, 16, 23, 30 या तारखेला येतो. जो वार 3 तारखेला येतो तोच वार 10, 17, 24, 31 या तारखेला येतो. 31 तारखेच्या महिन्यात 1, 2, 3 या तारखांचे वार 5 वेळा येतात. 30 तारखेच्या महिन्यात 1, 2 या तारखांचे वार 5 वेळा येतात. आणि 29 तारखेच्या महिन्यात 1 या तारखांचे वार 5 वेळा येतात. 28 तारखेच्या महिन्यात कोणताही वार 5 वेळा येत नाही. लीप वर्षात फेब्रुवारीचे दिवस 29 तर इतर वर्षात 28 असतात. लीप वर्ष म्हणजे वर्षाला 4 ने पूर्ण भाग जाणे होय.
इतर वर्षात 1 जानेवारीचा वार संपूर्ण वर्षात 53 वेळा येतो. लीप वर्षात 1 व 2 जानेवारीचा वार संपूर्ण वर्षात 53 वेळा येतो. ज्या वाराने वर्षाची सुरुवात होते त्या वाराने वर्षाचा शेवट होतो. लीप वर्षात ज्या वाराने सुरुवात होते त्याच्या पुढील वाराने वर्षाचा शेवट होतो. जो वार 1 ऑगस्टला येतो तोच वार 15 ऑगस्टला येतो. तसे जो वार 5 सप्टेंबरला येतो तोच वार 14 नोव्हेंबरला येतो. आणि जो वार 1 मेला येतो तोच वार 2 ऑक्टोबर व 25 डिसेंबरला येतो. लीप वर्षात जो वार 15 ऑगस्टला येतो त्या पुढील एक वार सोडून पुढील वार 26 जानेवारीला येतो. इतर वर्षात जो वार 15 ऑगस्टला येतो त्या पुढील एक वार सोडून पुढील वार 26 जानेवारीला येतो. या वर्षी झालेली तारीख ज्या वाराला असेल पुढील वर्षी तीच तारीख त्याच्या पुढील वाराला येते. मात्र या तारखांच्या दरम्यान लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना आल्यास त्याच्या पुढील वार सोडून पुढील वार येतो. कोणत्याही तारखेचा वार काढताना पुढील संकेतांक वापरा. महिना आणि संकेतांक जानेवारी संकेतांक 1, फेब्रुवारी 4, मार्च 4, एप्रिल 0, मे 2, जून 5, यापुढील महिने जुलै 0, ऑगस्ट 3, सप्टेंबर 6, ऑक्टोबर 1, नोव्हेंबर 4 आणि डिसेंबर 6. लीप वर्ष असल्यास जानेवारी ते फेब्रुवारीतून 1 वजा करावे. बाकी 0 शनिवार, 1 रविवार, याप्रमाणे 6 शुक्रवार मोजावे. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 दिलेली तारीख 15 अधिक संकेतांक 3 ऑगस्टचा संकेतांक 3 आणि अधिक दिलेले वर्ष 4 47/4 अधिक 4 ने भागून पूर्ण भागाकार म्हणजेच 11/76/7 म्हणजेच म्हणून 15 ऑगस्ट 1947 शुक्रवार होता. 1:60.53 टोलाच्या घड्याळात 78 टोल पडतात. दर अर्धा तासाला टोल देणाऱ्या घड्याळात 90 टोल पडतात. मिनिट काटा तास काट्याला एका तासात फक्त एकदाच ओलांडतो. मात्र 12 ते 1 वाजता आणि 5:30 ते 6:30 या वेळेत एकदाही ओलांडत नाही. प्रत्येक तासाला तास काटा तास काट्याशी 2 काटकोन करतो व 4 वेळा फिरतो. दोन्ही घड्याळीतील फरक बरोबर एकूण तास गुणिले दोन्ही घड्याळीतील फरकाची बेरीज. आरशातील प्रतिमेत 12 व 6 समान दिसतात व उर्वरित अंक बदलतात. आरशातील प्रतिमेत डावीकडील बाजू उजवीकडे व उजवीकडील बाजू डावीकडे दिसते. पाण्यातील प्रतिमेत खालची बाजू वर व वरची बाजू खाली होते. सर्व पोटकोडी अक्षरे जोडाक्षरे असतात. क्ष त्र ज्ञ ही जोडाक्षरे आहेत. खालचा रुकार जोडाक्षर नाही मात्र वरचा रुकार जोडाक्षर आहे. अक्षर एकटे असल्यास आकारयुक्त आणि अक्षराला काना असल्यास आकारयुक्त. अक्षराला पहिली वेलांटी इकारयुक्त व दुसरी असल्यास इकारयुक्त. अक्षराचा पहिला उकार उकारयुक्त तर दुसरा उकार उकारयुक्त. जेवढा वाढदिवस असतो तेवढी वर्षे पूर्ण असतात. 25 वर्ष रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 61 वर्ष हीरक महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव आणि 100 वर्ष शतक. दरवर्षी साजरा करतात तो वर्धापन दिन. वसंत, ग्रीष्म, वर्ष, शरद, हेमंत, शिशिर असा ऋतूंचा क्रम आहे. 1 ते 100 अंकात 0 11 वेळा येतो आणि 10 संख्या, 1 21 वेळा येतो आणि 20 संख्या,
दोन ते नऊ 20 वेळा येतो आणि 19 संख्या. दोन अंकी संख्येत 0-9 वेळा आणि 9 संख्या. 1-9 19 वेळा 18 संख्या. दिन विशेष 23 जानेवारी सुभाष बाबू जयंती, 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन, 3 जानेवारी बालिका दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 8 मार्च महिला दिन, 14 एप्रिल डॉक्टर आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती, 9 ऑगस्ट क्रांती दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, सप्टेंबर शिक्षक दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि 8 सप्टेंबर साक्षरता दिन, 14 नोव्हेंबर नेहरू जयंती बाल दिन, 2 डिसेंबर संगणक दिन, 25 डिसेंबर ख्रिसमस नाताळ. सण व महिने, महिने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि सण आहेत त्यामधील चैत्र, यामध्ये गुढीपाडवा, वैशाख, अक्षय तृतीया, ज्येष्ठ, वटपौर्णिमा, आषाढ, आषाढी एकादशी, श्रावण, रक्षाबंधन, नागपंचमी, भाद्रपद, गणेश चतुर्थी, अश्विन नवरात्र, कार्तिक दीपावली, मार्गशीर्ष दत्तजयंती, पौष संक्रांत, माघ स्थसप्तमी, फाल्गुन रंगपंचमी आणि होळी या महिन्यामध्ये येणारे हे सण आहेत. आता नातीविषयी पाहूया. या ठिकाणी स्वतःला ठेवून बघितल्यानंतर आपले आईकडील नाते, आजी आजोबा, मामा मामी, मामे भावंडे, मावशी काका, मावस भावंड आणि वडिलांकडील नाते, आजी आजोबा, काका काकी, चुलत भावंडे, आत्या मामा, आत्ये भावंडे आणि बहीण, बहिणीकडील नाते, दाजी आणि भाचे आणि भावाकडील नाते, वहिनी आणि पुतणे. ही होती आपली गणिताविषयीची आणि बुद्धिमत्तेविषयीची विचारण्यात येणारी उदाहरणावरील महत्वाची माहिती. टीआयटी संबंधित महत्वाची सूचना: 30 प्रश्नपत्रिकांचा संच हवा असल्यास आमच्या व्हॉट्सअप नंबरवर रिक्वेस्ट करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलंय त्यांना धन्यवाद, ज्यांनी केलं नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. थँक्यू.